विश्रांती नंतर जेएम विशेष मध्ये सगळ्यांचं स्वागत. पुण्यात दंडाचा वाद रस्त्यात चांगलाच गाजलाय. एका युवकाने चक्क रस्त्यातच झोपून पोलिसांचा निषेध केलाय. त्या ठिकाणी नक्की काय झालं ते सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी. पुण्यात एका विद्यार्थ्याने रस्त्यावर झोपून आंदोलन सुरू केलं आहे. एकटाच रस्त्यावर झोपला आहे अलका चौकामध्ये. त्याचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. तू किती वाजता निघाला होती, किती वाजता ट्रेन होती? माझी 3:15 ट्रेन होती. मी येते 5:30 आलो होतो. आणि कसं काय पकडलं तुला? मी सर इथून जात होतो. हा वन वे आहे, मी बरोबर वन वे फॉलो करून जात होतो. पोलीस रँडमली गाड्या पकडत होते, माझी पण पकडली माझ्या मित्राची. आणि मी पोलिसांना म्हटलं लायसन्स पण दाखवलं, सर्व माझ्याकडे डॉक्युमेंट पण होते. फक्त माझा जुना चलान होता गाडीवर बसलेला, तो आता पैसे भरासाठी नसल्यामुळे मी ऑनलाईन नंतर भरतो म्हणून त्यांना विनंती केली. परंतु आता मला जाऊ द्या, परंतु त्यांनी मला जाऊ दिलं नाही. तुझं नाव काय आहे, कुठल्या गावचं? माझं राहुल धांडे, मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील रासा या गावचा आहे. पुण्यात कशासाठी आला होता? पुण्यामध्ये मी येतो सर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय सर. आता दिवाळीसाठी तू गावाला चालला होता? हा, दिवाळीसाठी गावाला चाललो होता. आता माझी दिवाळी येतच होणार, म्हणजे गरीब आई वडिलांना मी आता फोन करून सांगणार काय, आता मी येऊ शकणार नाही कारण की माझ्याकडे पैसेच नाही. तर एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी ही मुलं यवतमाळ मधून हा मुलगा पुण्यात आला होता आणि दिवाळीसाठी तो चालला होता, परंतु पोलिसांनी पकडलं आणि त्याची ट्रेन मिस झाली. अशा वेळी ट्रेन मिस झाल्यानंतर पुन्हा नवीन तिकीट काढण्यासाठी या मुलाकडे पैसे नाही आणि पोलिसांच्या या घाळ कारभारासाठी त्याने इथे आंदोलन सुरू केलं आहे. पुण्याहून प्रतीक्षा पारखी. पोलिसांना या आंदोलनकर्त्या तरुणाला समजावावे लागले. त्याच्या आंदोलनामुळे पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तरुणाला मोठ्या मिंतवाऱ्या करूनही पोलिसांना त्याचे आंदोलन आटोपते घ्यावे लागले. आंदोलन आवरते घेताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे. पोलिसांना या आंदोलनकर्त्या तरुणाला समजवावे लागले. त्याच्या आंदोलनामुळे पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली. तरुणाला मोठ्या मिनतवाऱ्या करून पोलिसांना त्याचे आंदोलन आटोपते घ्यावे लागले. आंदोलन आवरते घेताना पोलिसांची कशी तारांबळ उडाली आहे पाहूयात. पोलिसांना येतो आवाज, येतो प्रकाश राव, हो येतो आवाज. पोलिसांना येतो आवाज, येतो प्रकाश राव, हो येतो आवाज. रस्त्यामध्ये प्लीज नको, रस्त्यामध्ये तुम्ही बघा.